मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा. बाळू मावळ्यांच्या नावाने सांगभले या मालिकेत तळावरचे सगळेजण, आम्हाला जे जे हवं होतं ते आम्हाला खायला मिळालं बघा, ही सगळी मामांची कृपा असं म्हणतात. दत्तू बायकांना तुम्हाला बुद्धी देणारेही मामाच आहेत असं समजावतो. आमचा देव असा आहे की आमच्या मनातलं पण ओळखतो, त्यापासून काही लपून राहत नाही. मामा म्हणूनच सावध राहा, मी एका डोळ्याने तुमच्याकडे बघत असतो असं सांगतात. मग मामा आईच्या आठवणीनं व्याकुळ होतात. त्यांना आईचं जेवण भरवणं आठवत असतं. त्यानंतर दत्तू आणि सगळेजण जायला निघतात. मामा मी इथून गेलो तरी लवकर भेट होणार नाही असं म्हणतात. दत्तू मी तरीही येणार म्हणतो. मामा तुला समजत नाही आहे आणि समजवायचीही वेळही नाही आहे असं म्हणतात. आणि मग सगळ्यांना भंडारा लावला जातो. सगळे मामांचा आशीर्वाद घेऊन निघतात. मामा ही भोळी भाबडी माणसं आहेत, त्यांना पुढे काय वाढून ठेवलं आहे हे माहीत नाही असं म्हणतात. नंतर दत्तू तळावर जातो. दत्तू मामांच्या पायावर 25 रुपये ठेवतो. मामा ऋण फेडलं म्हणजे असं म्हणतात. पण दत्तू मी माझ्या कातडीचं जोडं केलं तरी ऋण हे फेडलं जाणार नाही असं म्हणतो. मामा ऐकून बरं वाटलं म्हणतात. पण मामा पैसे घेत नाहीत, ते पांडुरंगाने दिलेले आहेत, ते त्यालाच परत कर असं म्हणतात. त्यानंतर मामा दत्तूला आजारी पडू नकोस म्हणतात. तुम्ही भंडारा लावूनच घराबाहेर पडतो असं म्हणतो. मामा वाईट घडायचं असेल तर ते घरातही घडू शकतं असं म्हणतात. त्यानंतर मामा यमुनाबाईंना, आज लक्ष्मी घरात येते आहे त्यामुळे उद्याचं कोणी पाहिलं आहे, आधीच्या चुका करू नका असं म्हणतात. यमुनाबाई आधी आभार मानते आणि तुमचा हात असाच डोक्यावर राहू दे असं म्हणते. सोबतच माझं आयुष्य पण यांना लाभो असं म्हणते. मामा दत्तूला तू नशीबवान आहेस असं म्हणतात की तुला अशी बायको मिळाली. तू रोज मारपीट करायचा तरीही तिने तुझी सास सोडली नाही असं मामा सांगतात. दत्तू मी निघतो असं म्हणतो. मामा थांबा म्हणतात. आज मी इथे आहे, उद्या कुठे तळ घेऊन जाणार, मग कुठे भेट होणार असं मामा म्हणतात. दत्तू मी तुम्ही जिथे आहात तिथे येईन असं म्हणतो. त्यावेळी मामा पांडुरंगाच्या मनात वेगळंच आहे असं म्हणतात. आता नेमकं काय घडणार यासाठी बघा बाळू मावळ्यांच्या नावाने सांगभले मालिका संध्याकाळी 7:30 कलर्स मराठीवर. आणि अशाच एपिसोड अपडेटसाठी पाहत रहा अल्ट्रा मराठी बज.